वेलकम टू फाडू स्टडी या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार सतरामध्ये झालेल्या राज्यसेवा पूर्व पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणार असून याआधी आपण पन्नास प्रश्नांची उत्तरे बघितली आहेत त्यासमोरील प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण रिजनिंग बेस्ड प्रश्न वगळणार आहोत उर्वरित जे काही जी के बेस प्रश्न आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल स्टडीला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यासमोरील बेल बेलायकनला ऑन करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवरील कुठलाच व्हिडिओ मिस करणार नाहीत ठीक आहे तर आपण पन्नास प्रश्न बघितले होते त्यासमोरील प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकावनवा प्रश्न आहेत खालीलपैकी कोणत्या संयुगांमध्ये केंद्रभागी असलेल्या मूलद्रव्याच्या सोयीजा अष्टकाचा विस्तार झालेला आहे ठीक आहे तर हा जो काही एकावनवा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक तीन दोन्ही एक आणि दोन म्हणजेच काय तर ब्रोमाइन फ्लोरीन तीन आणि फक्त ब्रोमाइन फ्लोरिन फाईव्ह हे जे काही दोन्ही संयुग आहेत तर या संयुगांमध्ये केंद्रभागी असलेल्या मूलद्रव्याच्या संयोजाचा अष्टकाचा विस्तार झालेला आहे बावनवा प्रश्न पाहूया अंडी घालणारे सस्तन प्राणी हे रिकामी जागा या प्राणी वर्गात मोडतात तर अंडी घालणारे सस्तन प्राणी हे प्रोटोथेरिया या प्राणी वर्गात मोडतात म्हणजेच हा जो काही बावनवा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक एक प्रोटोथेरिया त्रेपन्नवा प्रश्न पाहूया पचनक्रियेचा यांच्यात अभाव असतो तर पचनक्रियेचा कशात अभाव असतो तर टेप वर्म यांच्यात अभाव असतो तर हा जो काही त्रेपन्नवा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन टेप वर्म चौपन्नवा प्रश्न पाहूया फिलेरियासिसची च चा, रक्त चाचणी करण्याकरिता कोणती सर्वोत्तम वेळ आहे तर ती आहेत मध्यरात्र त्यामुळे हा जो काही चौपन्नवा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक चार मध्यरात्र तर आता ही जी काही फिलेरियासिस आहे तर ही फिलेरियासिस बिमारी म्हणजेच काय तर हत्तीरोग आपण मराठी त्याला काय म्हणतो हत्तीरोग तर हत्तीरोगाची जी काही रक्त चाचणी होती ती कोणत्या वेळी होती तर ती मध्यरात्री त्याची सर्वोत्तम वेळ आहे पंचावन्नावा प्रश्न पाहूया मावा किंवा तुडतुडे कीडे हे कोणत्या गटामध्ये मोडतात तर हे ते हेमिप्टेरा या गटामध्ये मोडतात तर मावा किंवा तुडतुडी हे हेमिप्टेरा या गटामध्ये मोडतात म्हणजे हा जो काही पंचावन्न प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक चार छप्पनवा प्रश्न पाहूया अमरवेल ही रिकामी जागा वनस्पती आहे तर अमरवेल ही खोडावर वाढणारी परजीवी वनस्पती आहे तर हा जो काही छप्पनवा प्रश्न आहे त्याचं योग्य ते ऑप्शन क्रमांक चार नेक्स्ट आहे आवृत्तबीजी वनस्पती वर्गामधील सर्वात लहान वनस्पती कोणती तर ती आहे वोलफिया तर हा जो काही सत्तावन्न प्रश्न आहे त्याचं योग्य ते ऑप्शन क्रमांक पहिलं वोलफिरिया आवृत्तबीजी वनस्पती वर्गामधील सर्वात लहान वनस्पती कोणती तर ती आहेत वोल्फिया अठ्ठावन्न प्रश्न पाहूया आरोग्य आणि आहार विषयक काही विधाने खाली दिलेले आहेत ठीक आहे तर आपल्याला चार विधान दिलेले आहेत त्यापैकी बरोबर आप बरोबर विधान आपल्याला शोधायचं आहे ठीक आहे तर सर्व विधाने आपण एकदा वाचून घेऊया तांबे हा मानवी शरीरास आवश्यक असा सूक्ष्म अन्न घटक आहे हे विधान बरोबर आहे नेक्स्ट आहे अ आणि ड जीवनसत्व पाण्यात विरघडतात तर हे विधान चुकीचं आहे कारण पाण्यात विरघळणारं जीवनसत्व कुठलं आहे तर क जीवनसत्व आहे क ऑप्शन पाहूया स्निग्न पदार्थाचा उष्माक नऊ पॉईंट तीन किलो कॅलरी प्रतिग्राम आहेत हे विधानसुद्धा बरोबर आहेत शेवटचा विधान आहे क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो तर हे विधानसुद्धा बरोबर आहेत म्हणजेच कोणकोणते विधान बरोबर आहे अ क ड असं विधान असलेलं कोणतं ऑप्शन आहे तर चौथा ऑप्शन आहे फक्त अ क आणि ड म्हणजेच हा जो काही अठ्ठावन्न प्रश्न आहे त्याचं योग्य होते ते ऑप्शन क्रमांक चार एकोणसाठवा प्रश्न पाहूया जंतुसंसर्ग झाल्यास त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानवी शरीरातील कोणत्या पेशी हिष्टाम हे रसायन स्रवतात तर त्या असते पेशी तर जंतुसर्ग संसर्ग झाल्यावर त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानवी शरीरातील मास्टपेशी या, या हिष्टामाइन हे रसायन स्रवतात म्हणून हा जो काही एकोणसाठवा प्रश्न आहे त्याचं योग्य ते ऑप्शन क्रमांक एक मास्ट पेशी साठवा प्रश्न आहे कोरडीकडधान्य साखर पीठ हवा बंद केलेली फळे व भाज्या ही सर्व उदाहरण खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थी पदार्थाची आहेत तर ती आहेत टिकाऊ आणि स्थिर पदार्थ ठीक आहे तर हा जे हे जे काही कोरडी धान्य साखर पीठ हवाबंद केलेली फळे व भाज्या ही सर्व उदाहरणे ही टिकाऊ आणि टिकाऊ किंवा स्थिर पदार्थ यांची उदाहरणे आहेत त्यामुळे हा जो काही साठवा प्रश्न आहे त्याचं योग्य ते ऑप्शन क्रमांक तीन छात्तरवा प्रश्न पाहूया मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पारितोषिकासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या ठीक आहे आणि या ठिकाणी आपल्याला कोणतं जे काही विधाने दिले आहेत तीन विधान दिले आहेत त्यापैकी आपल्याला बरोबर विधान शोधायचं आहे ठीक आहे तर पहिलं विधान आहे हा साहित्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत हे विधान बरोबर आहेत या पुरस्काराची सुरुवात दोन हजार चारपासून झालेली आहेत हे विधानसुद्धा बरोबर आहेत हानकांग या दोन हजार सोळाचा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या ले कोरियन लेखिका आहेत तर हे विधानसुद्धा बरोबर आहेत म्हणजेच हा जो काही छात्तरवा प्रश्न आहे त्याच्यात दिलेले सर्व विधाने बरोबर आहे त्यामुळे या प्रश्नाचं योग्य तर ते ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व ठीक आहे तर मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पारितोषिक हा साहित्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे या पुरस्काराची सुरुवात दोन हजार चारपासून झालेली आहे आणि हाँगकाँग या दोन हजार सोळाचा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या कोरियन लेखिका आहेत पुढचा प्रश्न पाहूया सत्याहत्तरवा इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनायझेशन या संस्थेच्या सागरी मोहिमेत अतुलनीय शौर्य दाखवल्याबद्दल पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण आहेत तर ती आहेत कॅप्टन राधिका मेनन तर सत्याहत्तरवा जो काही प्रश्न आहे कुठला आहे तर इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनायझेशन या संस्थेच्या सागरी मोहिमेत अतुलनीय शौर्य दाखवल्याबद्दल पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण आहेत तर ती आहेत कॅप्टन राधिका मेनन अठ्याहत्तरवा प्रश्न पोह्या भारतातील पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा कोणता आहे तर तो आहे मजुली तर भारतातील पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा आहे मजुली आणि कोणत्या राज्यात आहे हा जिल्हा तर आसाम राज्यामध्ये तर हा जो काय अठ्याहत्तरवा प्रश्न आहे त्याचं योग्य तर ते ऑप्शन क्रमांक तीन एकोणऐंशीवा वा प्रश्न पोह्या ट्रान्स अटालिक अटलांटिक व्यापार आणि गुंतवणूक भागीदारी हा रिकामी जागे यांच्यामधील चर्चेच्या टप्प्यावर असलेला करार आहे तर तो दोन देशातील करार कोणकोणते तर अमेरिका आणि युरोपियन युनियन ठीक आहे तर हा जो काही एकोणीस हा जो काही एकोणऐंशी प्रश्न आहे त्याचं उत्तर येते अमेरिका आणि युरोपियन युनियन नेक्स्ट प्रश्न पाहूया अलीकडेच भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक वायफाय व्यवस्था रिकामी जागा या शहरात सुरू करण्यात आली आहे तर ती मुंबई या शहरात चालू करण्यात आली तर म्हणजेच कधीचा आहे हा प्रश्न हा जो काही प्रश्नपत्रिका ती आहे दोन हजार सतराची त्यामुळे जानेवारी दोन हजार सतरामध्ये भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक वायफाय व्यवस्था मुंबई या शहरात सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच अनावरण केलेल्या भीम लघुरूप असलेल्या ॲपचे पूर्णरूप खालीलपैकी कोणते ठीक आहे तर भीम ॲप सर्वांनाच माहिती आहे तर भीम ॲपचं या ठिकाणी आपल्याला फुल फॉर्म सांगायचा तो होतो भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजेच हा जो काही एक्क्याऐंशी वा प्रश्न आहे त्याचं योग्य ते ऑप्शन क्रमांक चार भारत इंटरफेस फॉर मनी नेक्स्ट प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या देशाने ऑपरेशन सेंटिनल नावाची लष्करी कारवाई पार पाडली तर हा जो काही प्रश्न आहे तो करंट बेस्ड प्रश्न आहे ठीक आहे दोन हजार सतराचा पेपर होता त्या ठिकाणी आपल्याला ऑपरेशन सेंटिनल नावाची लष्करी कारवाई कोणत्या देशाने पार पाडली होती तर फ्रान्स या देशाने पार पाडली होती ठीक आहे तर हा जो काही बँशिवाय प्रश्न आहे तर त्याचं योग्य ऑप्शन क्रमांक दोन फ्रान्स त्र्याऐंशीवा प्रश्न पहा सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली बोट नुकतीच कोणत्या राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे तर ती केरळ या राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे तर सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली बोट नुकतीच केरळ राज्यात कार्यान्वित करण्यात आलेली आहे चौऱ्याऐंशी वा प्रश्न पाहूया तारक मेहता यांचा विनोदी स्तंभ रिकामी जागा या नियतकालिकात एकोणीसशे एकाहत्तर साली प्रसिद्ध करण्यात आल्या तर चित्रलेखा तर तारक मेहता यांचा विनोदी स्तंभ हा चित्रलेखा या नियतकालिकात एकोणीशे एकाहत्तर साली प्रसिद्ध प्रथम प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ठीक आहे तर हा जो काही चौऱ्याऐंशी प्रश्न आहे त्याचं योग्य ते ऑप्शन क्रमांक तीन चित्रलेखा वा प्रश्न पाहूया जागतिक बँकेच्या ईज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट दोन हजार सोळामध्ये भारताला कितवा क्रमांक मिळाला आहे तर तो एकशे तीसवा क्रमांक मिळालेला होता छानशीवा प्रश्न प्रश्नात खालीलपैकी कोणी दोन हजार सोळाच्या समर ऑलिम्पिक महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये रज्जक पदक जिंकले तर ते जिंकले होते पी व्ही सिंधू यांनी ठीक आहे तर दोन हजार सोळाच्या समर ऑलिम्पिक महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये रजत पदक जिंकले होते पी व्ही सिंधू यांनी म्हणून हा जो काही छानशेवा प्रश्न आहे त्याचं योग्य ते ऑप्शन क्रमांक चार फक्त क सत्याऐंशीवा प्रश्न पाहूया जानेवारी दोन हजार सतरामध्ये रिकामी जागाचे सहावे प्रक्षेपण करण्यात आले होते तर अग्नि चारचे तर जानेवारी दोन हजार सतरामध्ये अग्निचारचे सहावे प्रक्षेपण सहावे चाचणी प्रक्षेपण करण्यात आले होते नेक्स्ट आहे अठ्ठ्याऐंशीवा प्रश्न दोन हजार सोळा सालच्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन स्पर्धेत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन यांने अंतिम फेरीत कोणाचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते तर दोन हजार सोळाचे सांगायचं या ठिकाणी करंट बेस्ट प्रश्न हा सुद्धा तर दोन हजार सोळा सालच्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेत नॉर्वेचे जे काही मॅग्नस कार्लसन आहे तर यांनी अंतिम फेरीत कोणाचा पराभव केला तर तो, तो केला होता सर्गेई कार्जॅकिन यांचा तर हा जो काय अठ्ठ्याऐंशीवा प्रश्न आहे त्याचं योग्य तर ते ऑप्शन क्रमांक तीन सर्गेई कार एकोणादवा प्रश्न पाहूया भारतातील लवाद व्यवस्थेचा आढावा घेणारी उच्चस्तरीय समिती कोणाच्या अध्यक्षेखालील नुकतीच नेमण्यात आली होती तर ती नेमण्यात आली होती न्यायमूर्ती बी एन श्रीकृष्णन यांच्या ठीक आहे तर नव्वद प्रश्न आहेत जोड्या जुडव्यावर आधारित प्रश्न आहेत ठीक आहे तर या ठिकाणी आपल्याला विशेष अ या ठिकाणी विशेष दिन आणि ते कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ते आपल्याला दिलेलं आहे तर राष्ट्रीय मतदार दिन हा पंचवीस फेब सॉरी पंचवीस जानेवारीला साजरा करण्यात येतो राष्ट्रीय विज्ञान दिन हा अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो जागतिक महिला दिन हा आठ मार्चला साजरा करण्यात येतो तर जागतिक ग्राहक हक्क दिन हा पंधरा मार्चला साजरा करण्यात येतो त्यामुळे हा जो काही नवदवा प्रश्न आहे त्याचा योग्य त्याचा ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रीय मतदार दिन हा पंचवीस जानेवारी राष्ट्रीय विज्ञान दिन हा अठ्ठावीस फेब्रुवारीला जागतिक महिला दिन आठ मार्च आणि जागतिक ग्राहक दिन हा पंधरा मार्चला साजरा करण्यात येतो एक्क्याण्णव प्रश्न आहेत दोन हजार सोळा साली ओडिशाची स्थापना होऊन रिकामी जागा वर्ष पूर्ण झाली तर ऐंशी वर्ष पूर्ण झालेली आहेत तर दोन हजार सोळा साली ओडिशाची स्थापना होऊन ऐंशी वर्षे पूर्ण झालेली आहेत ब्याण्णवा प्रश्न पोह्या दोन हजार सतरामधील उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका रिकामी जागा टप्प्यांमध्ये घेण्यात आल्या आहेत तर त्या सात टप्प्यांमध्ये घेण्यात आल्या होत्या ठीक आहे तर दोन हजार सतरा साली उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका ह्या सात टप्प्यांमध्ये घेण्यात आल्या आता नुकतेच पाच राज्यांच्या निवडणुकासुद्धा पार पडल्या आहेत त्या ठिकाणी आता नवीनच जे काही मुख्यमंत्री असेल ते निवडून म्हणजे त्यांची निवड होईल ते शपथ घेतील ठीक आहे तर तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की ज्या जे काही पाच राज्य आहेत तर पाच राज्यात कोणकोणत्या राज्यात कोणकोणत्या पक्षाने विजय मिळवला आहे कोण मुख्यमंत्री बनले आहेत ठीक आहे आणि किती टप्प्यात झाले हे या गोष्टी तुम्ही लक्षातच ठेवा ठीक आहे तर आता पाच राज्यातील जे काही निवडणुका झाल्या त्याच्याबद्दल तुम्ही सर्व माहिती काढून ठेवा आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास करून ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार सतराच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या था। वेळी महाराष्ट्रात रिकामी जागा हे राज्य निवडणूक आयुक्त होते तर कोण होते तर जगेश्वर सहारिया तर दोन हजार सतराच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्रात जगेश्वर सहारिया हे राज्य निवडणूक आयुक्त होते नेक्स्ट प्रश्न आहे चौऱ्याण्णव खालील जोड्या जुळवा ठीक आहे तर या ठिकाणी आपल्याला घटनादुरुस्ती आणि त्यांचा तपशील दिलेला आहे त्यांच्या जोड्या आपल्याला आहेत ठीक आहे तर दहावी घटनादुरुस्ती ही कोणत्या तपशिलासाठी झाली होती तर दादरा व नगर हवेलीचा केंद्रशासित प्रदेश म्हणून समावेश एकवीसव्या दुरुस्तीनुसार सिंधी भाषेचा कार्यालयीन भाषा म्हणून समावेश करण्यात आला होता बावनवी घटनादुरुस्ती ही पक्षांतर बंदी कायद्यासाठी करण्यात आली होती तर एकशे एकवीस घटनादुरुस्तीमध्ये वस्तू व सेवा कर हा सुरू करण्यात आला होता ठीक आहे तर यानुसार हा जो काही चौऱ्याण्णवा प्रश्न आहे त्याचं योग्य ते ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच काय तर दहावी घटना दुरुस्ती दादरा व नगर हवेलीचा केंद्रशासित प्रदेश म्हणून समावेश एकवीसवी घटना दुरुस्ती सिंधी भाषेचा कार्यालयीन भाषा म्हणून समावेश बावनवी घटना दुरुस्ती पक्षांतरबंदी कायदा आणि एकशे घटना घटनादुरुस्ती वस्तू व सेवा कर ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केलेले आहेत तर ते करण्यात आले आहेत राज्यघटनेची उद्देशिका आणि राज्याच्या धोरणाची आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे तर आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या राज्यघटनेची उद्देशिका आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे या दोन्ही भागात समाविष्ट करण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न पहा मूलभूत अधिकार खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे तर तो करण्यात आलेला आहे जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार तर मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार हा जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पोह्या भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही या ठिकाणी आपल्याला कोणते मूलभूत कर्तव्य नाही हे सांगायचं आहे तर ते आहेत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे तर भारतीय राज्यघटनेनुसार सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे हे मूलभूत कर्तव्य नाहीत पुढचा प्रश्न पाहूया अठ्ठ्याण्णवा कॅबिनेट या संज्ञेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो तर है है। तो आढळतो कलम तीनशे बान्न तर कॅबिनेट ही जी काही संज्ञा आहे तर या संज्ञेचा राज्यघटनेच्या कलम तीनशे बावन्नमध्ये उल्लेख केलेला आपल्याला आढळतो म्हणजेच हा जो काही अठ्ठ्याण्णवा प्रश्न आहे त्याचं योग्य ऑप्शन क्रमांक तीन नव्याण्णव प्रश्न पाहूया दुरुस्ती संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बिनचूक आहेत म्हणजेच तर या ठिकाणी आपल्याला बरोबर विधान सांगायचं आहे तर या ठिकाणी बघा अविधान म्हणतं या घटनेदुरुस्तीनुसार नगरपालिकांच्या निवडणुकी संबंधीच्या बाबींमध्ये न्यायालयांची हस्तक्षेप करण्यास कायद्याने बंदी आहेत हे विधान बिनचुक आहेत म्हणजेच बरोबर आहेत पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग गोरखा पहाडी परिषदेची कार्य व अधिकार यांना या कायद्यामुळे बाधा पोचणार नाही हे विधानसुद्धा बिनचुक आहेत कविदान पाहूया मणिपूर पहाडी क्षेत्रातील जिल्हा परिषदांचे कार्य व अधिकारी यांना या कायद्यामुळे बाधा पोहोचणार नाही हे विधान चुकीचं आहे ठीक आहे तर त्यामुळे हा जो काही नव्या प्रश्न आहे त्याचं योग्य ऑप्शन क्रमांक तीन फक्त अ आणि ब पुढचा प्रश्न पाहूया शंभरवा रिकामी जागा या विधेयक विधेयकास संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने संबंध करणे बंधनकारक असते तर याचं योग्य ऑप्शन क्रमांक तीन घटनादुरुस्ती तर घटनादुरुस्ती विधेयक या विधेयकात संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने संमत करणे बंधनकारक असते तर हा जो काही शंभरावा प्रश्न आहे त्याचं योग्य ऑप्शन क्रमांक तीन घटना विधेयक तर या पद्धतीने आपण सर्व प्रश्नांची उत्तरे बघितली आहेत या यानंतर आपण यानंतर आपण दोन हजार अठरामध्ये घेण्यात आलेल्या रा राज्यसेवेचा जो काही पूर्व परीक्षेचा पेपर आहे तो अभ्यासणार आहोत त्यामुळे तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनल फाडी स्टडीला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवर कुठलाच व्हिडिओ मिस करणार नाही थँक्स फॉर वॉचिंग